नमस्कार, मी संदीप देसाई। जय हिंद सन्मान मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जय हिंद सन्मान मध्ये पाहणार आहोत कर्नल सदानंद साळुंके यांची शौर्य गाथा। पाकिस्तान सोबतचं 1965 युद्ध असो की 1971, सदानंद साळुंके यांनी आपल्या जीवाची बाजी लावून पराक्रम गाजवला। ऑपरेशन कॅक्टस लिलीचे शिलेदार म्हणूनही सदानंद साळुंके यांच्याकडे पाहिलं जातंय। पाहूयात वीरचक्राने सन्मानित कर्नल सदानंद साळुंके यांची शौर्य गाथा। भारतीय लष्कराने आतापर्यंत पाकिस्तान सोबत झालेल्या प्रत्येक लढाईत पाकिस्तानला धूळ चारली आहे। भारतीय सैन्याचा पराक्रम प्रत्येक भारतीयाच्या अजूनही स्मरणात आहे। 1965 आणि 1971 युद्धात महाराष्ट्राचे सुपुत्र कर्नल सदानंद साळुंके यांनी गाजवलेलं शौर्य आजही आपली मान उंचावणार आहे। जय जवान जय जवान, हम जिंदा आहे। तारीख 7 डिसेंबर 1971, ठिकाण नैनाकोट। भारतीय लष्कराकडून नैनाकोट शहर ताब्यात घेण्याच्या सूचना मिळाल्या आणि तत्काळ कॅप्टन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली 92 सैनिकांनी कडाक्याच्या थंडीत रावी नदी पार केली। जीवाची जोखीम पत्करून सैनिकांनी ही कामगिरी फत्ते केली होती आणि नैनाकोट शहरावर ताबा मिळवला। आम्ही 90 जवान घेऊन गेलो, रावी नदी पार केली आणि साधारणपणे चालत गेलो। रात्री 12-1 वाजले, 6 डिसेंबरची जी गोष्ट, आणि साधारणपणे 6-7 किलोमीटर चाललो पहाटे 4 वाजेपर्यंत। तर वायर अशी लांब चालली होती आणि काहीतरी खड्डे खोदले होते। मग आम्ही ओळखलं की हे बहुतेक सुरुंग पेरलेले आहेत। पाकिस्तानची आद्य सुरू झाली होती, त्यांनी टँक्स आत आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला, आम्ही फायरिंग केलं। त्यात माझे 3-4 जवान गेले। म्हणजे नैनाकोट जे कॅप्चर करत होतो 19 डिसेंबरला, आम्ही 10 डिसेंबरला कळलं की आम्ही नैनाकोट कॅप्चर केलं आहे। दुसरा पराक्रम कर्नल साळुंके यांनी लगेचच केला। तारीख 14 डिसेंबर 1971, शत्रूची मालगाडी साळुंके यांच्या तुकडीने उद्ध्वस्त केली, ज्यामध्ये तब्बल 17 ट्रक अमेरिकन दारुगोळा होता। आणि याच दुहेरी पराक्रमाबद्दल ऑपरेशन कॅक्टस लिलीच्या नायकाला वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं। तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं। 14 डिसेंबर पुण्यामध्ये 64 लग्न झालं पुण्यात, पण 14 डिसेंबर म्हटलं इसका बर उसका भाग, जो होगा होगा। रात्री 9 वाजता बंकरमधून निघालो, छोटेसे बंकर्स होते, गेलो, फिशप्लेट काढायला वेळ नव्हता, अंधार सगळीकडे, पण रूळ दिसत होते। आम्ही काय केलं, मोठमोठ्या बिल्डिंग पडल्या होत्या फायरिंगमुळे, झाडांच्या हे फांद्या पडल्या होत्या, त्या आम्ही त्याच्यावर टाकल्या रुळावर, जे होईल ते होईल। आणि पाठीमागे 25-30 फूट आलो, परत झोपून राहिलो। ट्रेन आली, बिल्डिंग मी आईशप्प सांगतो, ती मालगाडी पडली ना, पण त्यांनी आमच्या फायरिंग करण्यास सुरुवात केली। त्यांना माहीत नाही आम्ही कोण आहे काय वगैरे। 17 डिसेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या दुसऱ्या पेजवर आलं, मराठा कंपनी कमांड मेजर टॉपल्स गुस्टन ऑफ पाकिस्तान अँड कॅप्चर्स 17 ट्रक्स अमेरिकन अॅम्युनिशन। आम्हाला मोजायला वेळ कुठे होता। कर्नल सदानंद साळुंके यांचा जन्म धुळे जिल्ह्यात झाला। सदानंद यांना प्रेरणा मिळाली देशभक्त वडिलांकडून। वडील बळवंत यांची कडक शिस्त, वक्तशीरपणा आणि राष्ट्रप्रेम, त्यासोबतच शेर्पा तेलसिंग यांच्याकडून गिर्यारोहणाचे धडे घेतलेल्या सदानंद यांना देशभक्तीची भावना स्वस्थ बसू देईना। त्यामुळे बॉटनीचे पदवीधर असलेल्या सदानंद यांनी मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये प्रवेश घेतला। डिसेंबर 1962 इमर्जन्सी सुरू झाली, विदाऊट इन्फॉर्मिंग माय लेट पेरेंट्स। मी 2-3 परीक्षा दिल्या, 162 पैकी 10 लोकांचं सिलेक्शन झालं ऑल इंडिया लेवलचं, फक्त 10 ऑफिसर्स लेफ्टनंटसाठी। सदानंद साळुंके यांच्या पत्नी सरिता यांची नेहमीच सदानंद यांना साथ मिळाली। सरिता यांचा भाऊ सैन्यात असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांना आर्मीबद्दल आदर होता।
तर कर्नल साळुंके यांचा मुलगा वडिलांचा देशसेवेचा वारसा पुढे चालवतोय. मोठा मुलगा समीर ब्रिगेडियर बनून देशाची सेवा करतोय. त्यांच्या घराचं नावही सैनिक असल्यानं देशभक्ती त्यांच्या मनात किती खोल रुजली आहे याचा अंदाज येईल. आजही घराच्या अंगणात त्यांनी युद्धात जप्त केलेले तोफगोळे आणि शेल जपून ठेवले. खरंच त्यांनी म्हणजे संबंध वर्ष आयुष्य त्यांनी खूप निस्वार्थीपणे सेवा केली आर्मीची आणि त्याच्याच सगळा वारसा माझ्या मुलाने त्याच्यापेक्षाही तो जास्त हे आहे. जे सॅक्रिफाईस झाले आणि शहीद झाले त्यांच्यासाठी पण अजूनही आजोबा खूप करतात आणि त्यांच्या फॅमिलीजच्या वेलफेअर अँड एव्हरीथिंग ते सगळं खूप करतात अजूनही. कर्नल सदानंद साळुंके देशसेवेसाठी आयुष्य वेचणारा वीर योद्धा. जीवाची बाजी लावून त्यांनी अनेकदा शत्रूवर मात केली. त्यांचं कार्य आणि त्यांचा पराक्रम भारतीयांसाठी नेहमीच गौरवास्पद आहे. अशा पराक्रमी कर्नल सदानंद साळुंके यांना न्यूज 18 लोकमतचा सलाम. यानंतर पाहणार आहोत आणखी एका पराक्रमी योद्ध्याची कहाणी. महाराष्ट्राचे सुपुत्र एअर कोमोडोर अरुण देऊस्कर. 1971 भारत पाकिस्तान युद्धात देऊस्कर यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आणि त्याचबद्दल त्यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. पाहूयात अरुण देऊस्कर यांची शौर्यगाथा. एअर कोमोडोर अरुण लक्ष्मण देऊस्कर महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला वीर योद्धा. 1963 साली भारतीय वायुदलात दाखल झाल्यापासून देऊस्कर यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यातील सर्वात महत्वाची कामगिरी ठरली ती 1971 युद्धातली. तारीख होती 8 डिसेंबर. अरुण देऊस्कर यांच्यासह 4 जणांच्या टीमने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पाकिस्तानची विमानं उद्ध्वस्त केली. पाकिस्तान एअरबेसवरची एकाच वेळी 6 विमानं भारतीय वायुदलानं उद्ध्वस्त करणं ही सैन्य दलाच्या इतिहासातली ऐतिहासिक घटना असल्याचं सांगितलं जात आहे. आणि ही कामगिरी बजावली एअर कोमोडोर अरुण देऊस्कर आणि त्यांच्या टीमने. याच त्यांच्या धाडसी पराक्रमाबद्दल देऊस्कर यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलं. तर 1992 साली त्यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात आला. मी हा अटॅक करत असताना मला माझ्या डावीकडे विमानांची डागडुजी करताना दिसले म्हणून मी माझा जो पहिला अटॅक होता तो कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा फेरी घेऊन ती जी विमानं दुरुस्ती किंवा त्यांचं जे मेंटेनन्स चालू होतं त्यांच्यावर अटॅक केला फॉर द सेकंड टाईम विच इज हार्डली एव्हर डन आणि त्या विमानांना डिस्ट्रॉय केलं. त्यांचं काय झालं हे एका पाकिस्तानी हिस्टॉरियननी एअर कमोडोर तुफेल हे त्याचं नाव आहे त्यांनी एक इतिहास पब्लिश करून याला मान्यता दिली आहे की एका रेडमध्ये 1971 मॅक्सिमम विमानं कुठे जर ध्वस्त झाली असतील तर ती मुरीद या विमानतळावर झाली आणि त्याची संख्या त्यांनी 5 ते 6 सांगितलेली आहे. अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या अरुण देऊस्कर यांची 13 मे 1963 साली भारतीय वायुदलात नियुक्ती झाली. 1962 भारत चीन युद्धात भारताला हार पत्करावी लागली होती आणि त्याच वेळी आपण सैन्यात जायचं असा निर्धार अरुण यांनी केला होता. देऊस्कर कुटुंब म्हणजेच देशसेवा असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही कारण अरुण देऊस्कर यांचे 2 भाऊ भारतीय सैन्य दलात आहेत. योगायोग म्हणावा किंवा काय परंतु हे झालं खरं आणि आम्ही तिघही भाऊ जेव्हा भेटतो त्या एखाद्या वेळेस तरी ही आठवण निघते आणि आम्ही पण हा विचार करतो की हे झालं कसं. माझे मोठे बंधू हे आर्मीत जॉईन झाले ते सुद्धा 1962
चायनाच्या लढाईनंतर जॉईन झाले. त्यांच्यापेक्षा लहान माझ्यापेक्षा मोठे ते डॉक्टर होते. त्यांनीसुद्धा इंडियन एअरफोर्समध्ये डॉक्टरची नोकरी पत्करली. युद्धाच्या काळात सदानंद यांची पत्नी शैलजा आणि 2.5 वर्षांची मुलगी पठाणकोटला त्यांच्या सोबत होत्या. या काळात आपले कुटुंबीय सुखरूप राहावेत यासाठी त्यांनी घराच्या बाजूलाच खड्डा खोदला आणि 14 दिवस कडाक्याच्या थंडीत बंकरमध्येच त्यांनी काढले. बंकरमध्ये आम्ही सुरुवातीला खूप थंडी होती कारण डिसेंबर वगैरे त्या सुमारास झाला वॉर. तर आम्ही बंकरमध्ये सायरन वाजायचा तर आम्ही गेलो 2-3 1-2 दिवस बंकरमध्ये गेलो. तिथे बसलो बराच वेळा करता जोपर्यंत सायरन परत होत नाही तोपर्यंत त्याच्यात बसावं लागतं. पत्नीची साथ म्हणाल तर माझ्या पत्नीने आमच्या लग्नाच्या आधीपासून ठरवलं होतं. तिचा भाऊ पण एअरफोर्समध्येच होता आणि तिने मनात ठरवलं होतं की मी जर लग्न करीन तर एका फायटर पायलटशीच करीन. ते तिने खरं करून दाखवलं आणि त्याच्यामुळे मला हा प्रश्न कधीच पडला नाही की मला माझ्या पत्नीची साथ मिळेल की नाही. ती मी गृहीत धरली आणि तिने मला कधीच मागे बघू दिलं नाही. पायलट ऑफिसर पदावर भारतीय वायुदलात दाखल झालेल्या अरुण देऊस्कर यांचा एअर कोमोडोर पर्यंतचा प्रवास शौर्यपूर्ण आहे. देऊस्कर यांनी तब्बल 35 वर्ष देशसेवा केली. संपूर्ण कारकिर्दीमध्ये अरुण देऊस्कर यांनी अनेक पराक्रम गाजवले. शौर्य आणि धैर्याची सांगड घालत त्यांनी शत्रूला चारी मुंड्यात जीत केलं. अशा शूर सैनिक एअर कोमोडोर अरुण देऊस्कर यांना News 18 लोकमतचा सलाम. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. प्रसिद्ध अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनीही या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय लष्कराला सलाम केलाय. असं म्हटलं जातं की युद्धस्य कथा रम्या, पण जर वस्तुस्थिती पाहिली तर आपल्या जीवाची बाजी लावून डोळ्यात तेल घालून आपले जवान सीमेवर आपल्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात आणि म्हणून आपण देशात आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग करू शकतो. आपल्या जवानांचं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जे शौर्य आहे जे बलिदान आहे याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. या शौर्यासाठी या बलिदानासाठी या जवानांचं आपण आजन्म ऋणी राहिलं पाहिजे. वर्दीतला जवान पाहिला की मान अभिमानानं ताट होते. आपली भूमी लढवय्यांची, आपली भूमी शूरांची, या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य ज्वलज्वलन तेजस इतिहास आणि या अशा इतिहासाचा वारसा वसा पुढे घेऊन आज महाराष्ट्रातही अनेक तरुण सीमेवर तैनात आहेत, सीमेवर प्राणपणानं देशाचं रक्षण करतायत. या सर्व जवानांना माझा मानाचा मुजरा आणि ज्यांनी देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलं यांना माझ्याकडून भावपूर्ण आदर. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया जय हिंद सन्मान मध्ये आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत कॅप्टन अरुण माळी यांची शौर्य गाथा, वीरच्या सुपुत्रानं गाजवलेल्या पराक्रम. ब्रेकनंतर जय हिंद सन्मानमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता बघणार आहोत कॅप्टन अरुण माळी यांची शौर्यगाथा. बीडच्या या सुपुत्रानं गाजवलेल्या पराक्रमानं ऊर भरून येतोय. देशाचं संरक्षण तर माळी यांनी केलंच, त्यासोबतच शांतीसेनेतून श्रीलंकेमध्ये जाणाऱ्या सैनिकांमध्ये सुद्धा त्यांचा समावेश होता. श्रीलंकेमध्ये जाऊनसुद्धा कॅप्टन अरुण माळी यांनी मोठं शौर्य गाजवलंय. पाहूयात वीरचक्राने सन्मानित कॅप्टन अरुण माळी यांची वीरगाथा. आमच्या कॅम्पवर फायर करायला सुरू केली, आमच्यावर पेट्रोलिंग सुरू केली, आमच्या कॅनॉयवर कॅनॉय जे आमचे राशन वगैरे घेऊन चालतात सुट्टीवाले त्यांच्याशी त्यांनी
फायरिंग करायला सुरू केली. मग आता ज्यावेळेस आपल्यावरच फायरिंग सुरू झाली मग आपण थोडेच गमावणार. आपल्या पराक्रमाची कहाणी सांगणारे हे आहेत मराठा लाईफ इन्फंट्री काली 5वी बटालियनचे कॅप्टन अरुण माळी. कॅप्टन माळी यांनी शांती सेनेत असताना श्रीलंकेत गाजवलेलं हे शौर्य. श्रीलंकेतील पुनोचिमुनी या परिसरात काही दहशतवादी दडून बसले होते. तारीख होती 27 डिसेंबर 1988. त्यावेळी अरुण माळी आणि त्यांचे 3 साथीदार जवान दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचले. शोधकाम सुरू केलं. सुरू करत असताना एका घरातून माझ्या डोळ्यावरती 3 उग्रवादी लपलेले. त्यांनी 4 उग्रवाद्यांनी ग्रेनेड फेकले. ग्रेनेड फेकल्यावर आम्ही असं दिवाराचं आड वगैरे काय धरून थांबलोत. आणि माझ्या साथीदाराला मी सांगितलं की तुम्ही इथंच थांबा, मला कवरिंग फायर द्या, मी बघतो काय ते. मी त्या ठिकाणी गेलो त्या झोपडीमध्ये. त्या झोपडीमध्ये ते लपलेले होते. काही काळाच्या आत अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. हँड ग्रॅनेडचा मारा केला. यावेळी कॅप्टन अरुण माळी यांनी जीवाची बाजी लावून अतिरेक्यांचा शोध घेतला. ज्या झोपडीत अतिरेकी लपले होते त्या झोपडीत शिरून कॅप्टन माळी यांनी 4 अतिरेक्यांना ठार केलं. फक्त त्यांचा खात्माच केला नाही तर दहशतवाद्यांच्या जवळ असलेली हत्यारही जप्त केली. त्यांनी ग्रेनेड टाकून आमच्यावर फायरिंग वगैरे केली पण ते थोडे शांत राहिले. मग मी त्या घराची सर्च करत असताना त्या झोपडीमध्ये लपलेले अचानक माझ्या नजरमध्ये आले. अचानक न टाईम गवाय करता मी त्यांच्यावर डायरेक्ट फायर केला. 1.47 एक ब्रस्ट केला तर 1 ब्रस्टमध्ये 2 गेले आणि दुसऱ्या ब्रस्टमध्ये 2 गेले. त्यांच्या याच कार्याबद्दल त्यांचा वीरचक्राने सन्मान करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते 1990 त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं. बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या एका शेतकरी कुटुंबात अरुण माळी यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंब असलं तरी देशसेवेचा वसा वडिलांकडूनच त्यांना मिळाला. वडील गुलाब रामसिंग माळी हे स्वातंत्र्य सैनिक होते. घरची परिस्थिती बेताची, त्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिलं. मुंबईमध्ये काही काळ काम केलं पण त्या कामात अरुण यांचं मन लागलं नाही. ते पुन्हा बीडला आले आणि त्यानंतर ते सैन्यात भरती झाले. सैन्यामध्ये भरती व्हायची प्रेरणा अशी की वैयक्तिक माझे वडील श्री रामलिंग मारुती माळी स्वातंत्र्य सैनिक, माझे चुलते आर्मीमध्ये आर्मोड कोरमध्ये इलेक्ट्रिक मॅकॅनिकल्स, आणि पहिल्यापासून वडिलाचं जे भाषण त्यांचं जे चाल रीती जे असून ते सगळे आमच्या मनामध्ये भरलेले असताना काही दिवस मी चुलत्यापाशी राहिलो आर्मी कॅम्पच्या एरियामध्ये. आणि असं वाटायचं की मी ह्यांच्यासारखा कधी बनेन असं वाटायचं. मग जोश आला की आपण बी एक दिवस भरती होऊ. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक जवानाला त्याच्या कुटुंबाची मोलाची साथ असते. अरुण यांच्या पत्नी मंगल यांनी आयुष्यातील अनेक चांगले आणि खडतर प्रसंगात त्यांना साथ दिली. अरुण यांनी गाजवलेल्या शौर्याचा पत्नी मंगल आणि त्यांच्या मुलांना सार्थ अभिमान आहे. कॅप्टन अरुण माळी यांनी 28 वर्ष देशसेवा केली. या 28 वर्षांमध्ये त्यांनी देशाच्या अनेक राज्यांमध्ये कार्य बजावलं. तर शांती सेनेच्या माध्यमातून श्रीलंकेत सुद्धा महाराष्ट्राच्या सुपुत्रानं कर्तृत्व गाजवलं. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या वीर कॅप्टन अरुण माळी यांना News 18 लोकमतचा सलाम. तर अभिनेते भारत गणेशपुरे यांनीही भारतीय लष्कराप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. खरं तर सैनिकांच्या शौर्याबद्दल कार्याबद्दल बोलण्यासाठी मी खूपच म्हणजे एकदम छोटा माणूस आहे. त्यांचं जे कर्तृत्व आहे तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, कारण की ज्या पद्धतीनं ते काम करतात किंवा ज्या पद्धतीनं आपण सुरक्षित आहोत, तर त्याच्यासाठी खरं तर त्यांना मनापासून सलाम आहे. सर्व भारतीयांचा सलाम असला पाहिजे. ह्या निमित्तानं फक्त एक छोटीशी गोष्ट मला सांगायची आहे की
एक मधुकर तोरडमल सरांनी एक नाटक लिहिलं होतं सैनिक नावाचा माणूस. त्याच्यामध्ये एक छोटासा सीन आहे की ते युद्धावर जात असतात आणि एक सैनिक म्हणतो की हे जे सगळं जमा केलेलं आहे हे तू मी जर मेलो युद्धात तर हे सगळं माझ्या घरी नेऊन दे. तर दुसरा सैनिक म्हणतो की अरे नाही असं काय बोलतोस तू, आपण जर मेलो तर आपण शहीद होणार आहोत आणि संपूर्ण देश आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणार आहे. तेव्हा तो सैनिक एक छोटीशी खंत बोलून दाखवतो. तो म्हणतो की नाही असं नाही रे मित्रा, हे सगळे चार दिवसाचं होतं, चार दिवस आपला गौरव करतात, लोक आपल्याला उदोउदो करतात आणि त्यानंतर हे सगळे विसरून जातात. मला आयुष्यात माझी एकच इच्छा आहे की ते जे त्या सैनिकाचं वाक्य आहे ना मला ते खोटं ठरवायचं आहे. म्हणजे आपला सैनिक जेव्हा लढतो तेव्हा त्याला इतकी सिक्युरिटी असली पाहिजे की इतकं त्याच्या डोक्यात असलं पाहिजे की माझ्या कुटुंबाला काहीही होणार नाही, माझं कुटुंब अतिशय सुरक्षित राहणार आहे आणि मी देशासाठी लढतोय. ते वाक्य जर खोटं ठरलं तर ह्याच्या पलीकडे आनंद जगात दुसरा कुठला नाही असं मला वाटतं. सो सर्व सैनिकांना माझा परत एकदा सलाम. आपण बघितलं वीर जवानांच्या अनेक गाथा, वीर गाथा, शौर्य गाथा आपण बघितल्या आणि त्याचबरोबर काही अभिनेत्यांच्या कलाकारांच्या सुद्धा लष्कराला सलाम त्यांनी केलेला आहे. यानंतर जय हिंद सन्मानमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.